नवी मुंबई सीवूड सेक्टर 48 मध्ये महानगरपालिकेने पाळणा घरासाठी बांधण्यात आलेली वास्तू मागील 4 वर्षापासून धुळखात पडली आहे। मनसेने वारंवार ही वास्तू सर्वसामान्यांसाठी खुली व्हावी यासाठी आंदोलन केलंय, तरी महानगरपालिकेचे अधिकारी वारंवार खोटं आश्वासन देऊन वेळ मारून नेत आहेत। याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने मनसे नेत्या सौ शालिनीताई ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जो बाळा जो जो हे अंगाई गीत गाऊन आणि पाळणा हलवून पाळणा घराच्या बाहेर आंदोलन केलं। यावेळी पालिकेच्या विरोधात निषेधाच्या घोषणा विभागातील महिलांनी दिल्या। यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने उपायुक्त श्रीराम पवार यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला। सौ शालिनीताई ठाकरे यांचा आक्रमक पवित्रा पाहून आणि प्रश्नांची सर्वत्ती पाहून उपायुक्त श्रीराम पवार यांची भंभेरी उडाली। उपायुक्त पवार यांनी कार्यवाही पूर्ण करण्यासाठी वेळ मागितला। यावेळी सौ शालिनी ठाकरे यांनी एक महिन्यात पाळणाघर चालू केलं नाही तर याहून तीव्र आंदोलन केलं जाईल असं ठणकावून सांगितलं। मनसे महिला सेनेच्या शहराध्यक्ष डॉक्टर आरती धुमाळ, मनसे उपशहराध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम व विभागाध्यक्ष अमोल आयवळे यांनी उपायुक्त पवार यांना पालिकेच्या कामातील दिरंगाई दाखवत पाळणाघर तात्काळ सुरू करावे असं ठणकावून सांगितलं। मनसे नेत्या सौ शालिनी ठाकरे आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून उपायुक्त श्रीराम पवार यांनी 8 डिसेंबर पर्यंत पाळणाघर सुरू करू असं आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिलं। यावेळी मोठ्या प्रमाणात विभागातील महिला पुरुष व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। इथे जे पाळणाघर आहे ते 4 वर्षापासून बांधलेलं आहे आणि अजूनपर्यंत हे चालू केलेलं नाही। 56 लाख खर्च झालेला आहे, लोकांचे पैसे आहेत आणि लोकांना त्याचा काही उपयोग होत नाही। ते सगळे सगळे प्रश्न विचारायला आम्ही इथे आलो आणि इथे फक्त विषय पाळणाघराचं नाही तर असे अनेक वस्तू आहेत जे बांधून पडून राहिलेले आहेत आणि त्याचा उपयोग जे ज्यांना झालं पाहिजे त्यांना ते मिळत नाही। तर आता जेव्हा आम्ही इथे आलो तर त्यांचे उत्तर ठरलेले, त्यांचा प्रोसेस अजून चालू आहे, त्यांचं टेंडरिंग अजून झालेलं नाही। म्हणजे आता 4 वर्ष झाली ते ना त्यांना वेळ नाही मिळालं, ते 1 वर्ष कोविडमध्ये आपण जाऊन देऊ तर त्यांना 3 वर्षामध्ये वेळ नाही मिळालं की त्याचं टेंडरिंग करावं, त्यांना ते प्रोसेस काय करायची, त्यांनी हे सगळे आपल्यासमोर ठेवलं। म्हणजे ह्यातून आपल्याला खरंच कळतं की प्रशासनाला किती गांभीर्य आहे ह्या सगळ्या विषयाचं। वस्तू पडून आहे तरी त्यांना टेंडरिंग आणि प्रोसेस करायला वेळ मिळाला नाही। आता आम्ही त्यांना 2 विषयावरती सांगून आलो आहे, एक तर हे आपलं पाळणाघर आणि दुसरं ज्येष्ठ नागरिकांचं ज्येष्ठ नागरिक भवन ते जे बांधलेलं आहे। हे 2 वस्तू 8 तारखेपर्यंत ते चालू करून देणार। 8 डिसेंबरपर्यंत जी आम्ही त्यांना मुदत दिलेली आहे। थोडंसं त्यांचं ऐकलं की त्यांचा प्रोसेस बाकी आहे, जे काय विषय आहे त्यांचे, पण 8 डिसेंबरला ते उद्घाटनासाठी आम्हाला आमंत्रण देणार, नाहीतर आम्ही स्वतःचं आमंत्रण समजून इथे काय करायचं आहे ते आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करतो।